Good morning students and welcome you in our NBS online class. Children, now we are learning question answer on chapter number 11, Air Around Us. In previous video, we have seen question C, answer the following question. So today we are going to see our next questions and today's questions are Fun with Dabby and Dabby's web chat. So let's see Fun with Dabby. Plant lots of trees, they keep air fresh and clean. Color the picture. म्हणजे बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की खूप सारे झाडं तुम्ही लावा, त्यामुळे काय होणार आहे, खूप सारे झाडं जर आपण लावले तर झाडांमुळे आपल्याला शुद्ध आणि ताजी हवा भेटत असते. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला म्हणजे दोन मुलं दिसत आहेत या चित्रामध्ये, ती काय करत आहेत, झाड लावत आहेत. तर बघा, या चित्राला तुम्हाला काय करायचं आहे, तर कलर करायचं आहे. ओके, नेक्स्ट डॅबिज वेब चार. डॅबिज वेब चार एअर फीचर्स फॉर्म्स अँड युजेस, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे की हवेविषयी आपण जे काही या पाठामध्ये शिकलो तर त्या सगळ्या म्हणजे विषय या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर माहिती भरून हा वेब चार कम्प्लीट करायचा आहे. तर सुरुवातीला काय आहे, फीचर्स, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एअरचे फीचर्स लिहायचे आहेत. तर कोणकोणते आहेत मग फीचर्स एअरचे, तर बघा, एअर हॅज वेट इथं लिहून दिलेलं आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे फील्स स्पेस. ओके, नेक्स्ट इज एअर फॉर्म्स, म्हणजे हवेचे फॉर्म्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. तर कोणकोणते फॉर्म्स आपण शिकलो होतो, डिफरंट फॉर्म्स, तर बघा हवेचे जे फॉर्म्स आहेत त्यापैकी या ठिकाणी ब्रीज लिहिलेला आहे. नेक्स्ट आहे विंड अँड स्टॉर्म. ब्रीज, विंड अँड स्टॉर्म आर द फॉर्म्स ऑफ एअर. ओके, नेक्स्ट युजेस, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आपण जे युजेस शिकलो एअरचे, तर त्यापैकी तुम्हाला या ठिकाणी दोनच युजेस या ठिकाणी लिहायचे आहे. फर्स्ट या ठिकाणी लिहून दिलेला आहे बर्निंग, अँड नेक्स्ट आहे ब्लो इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजे काय, तर वाद्य वाजवण्यासाठी सुद्धा आपल्याला हवेचा उपयोग होतो. या ठिकाणी तुम्ही हे पण लिहू शकता, म्हणजे आपण जे उपयोग सेल बोट पण लिहू शकता, म्हणजे जी बोट आहे ती पण हवेच्या मदतीनं चालते. किंवा जे म्हणजे उडण्यासाठी म्हणजे पॅराशूट आहे किंवा काइट्स आहे, त्यांना उडण्यासाठी देखील कोण मदत करता आपल्याला माहिती, हवाच मदत करते. त्याचबरोबर ब्लेड्स ऑफ विंड मिल्स, म्हणजे जे पवनचक्कीचे पाते आहे तर त्यांना चालण्यासाठी सुद्धा काय कोण मदत करत असतं, हवाच मदत करत असते. त्याचप्रमाणे जे आपले कपडे आहे क्लोथ्स, म्हणजे ड्राय होण्यासाठी सुद्धा आपल्याला हवा मदत करत असते. तर हे जे वेगवेगळे उपयोग आपण हवेचे शिकलेलो आहोत त्यापैकी कुठलाही तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, फील करू शकता आणि हा वेब चार्ट कम्प्लीट करू.